नमस्कार अॅग्रोवनच्या मार्केट बुलेटिन मध्ये स्वागत। पाहूया ठळक बातम्या। हळदीच्या भावातील वाढ कायम। कच्च्या पामतेलाचे दर वधारले। दक्षिण भारतात मुसळधार पाऊस। महाराष्ट्रात कांद्याचे भाव वधारले आणि राज्यात डाळिंबाच्या अवकेत झाली वाढ। आता पाहूयात सविस्तर बातम्या। दक्षिण भारतात हळदीची आवक वाढली असून दरही चांगले मिळत आहेत। गेल्या काही दिवसात येथील बाजारपेठेत जास्त उचल नव्हती। तमिळनाडूतील इरोड बाजारपेठेत हळदीला प्रत्येक क्विंटल मागे 5,400 ते 6,000 रुपये इतका भाव मिळत आहे। तेलंगणामधील निजामाबाद बाजारपेठेतही गेल्या आठवड्यात हळदीचे भाव वाढलेले होते। 100 रुपयांची वाढ होत हळदीचे भाव 5,600 रुपयांपर्यंत गेले होते। निजामाबादमध्ये महाराष्ट्रातून हळदीची भरपूर आवक होती। मलेशियातील पामतेलाच्या वायद्याचे भाव काही दिवसांपासून वाढलेले आहेत। आजही तेथील पामतेलाच्या ऑक्टोबरच्या वायदे 3% वाढलेले होते। या पार्श्वभूमीवर देशातील कच्च्या पामतेलाचे भाव वाढले आहेत। कांडला बाजारपेठेत कच्च्या पामतेलाचे भाव 1%हून अधिक वाढ घेऊन 742 रुपये इतके झाले आहेत। त्याचप्रमाणे काकीनाडा बाजारपेठेतही माफक प्रमाणात वाढ झाली आहे। भारतात पामतेल इतर खाद्यतेलासोबत मिसळले जातं, त्यामुळे पामतेलाच्या किमतीचा इतर खाद्यतेलाच्या भावांवरही परिणाम होतो। दक्षिण भारतात गेल्या काही दिवसात धुवाधार पाऊस झाल्यानं तेथे 30% कांद्याचं पिकाचं नुकसान झालंय। त्यामुळे महाराष्ट्रातील कांद्याचे भाव वाढलेले आहेत। राज्यातील कांद्याचे भाव 300 रुपयांनी वाढले असून 700 ते 1,000 रुपये इतके झालेत। तरी महाराष्ट्रात कांद्याची भरपूर साठवण असल्यामुळे भाव जास्त भरारी मारू शकणार नाही असं काही तज्ज्ञांना वाटतंय। राज्यातील शेतकरी बांबू शेतीकडे पर्यायी शेती म्हणून वळत आहेत। बांबूच्या पिकातून शेतकरी प्रत्येक एकर मागे 1 ते 2 लाख रुपये कमवू शकतात। फर्निचर कंपन्यांकडून बांबूसाठी भरपूर मागणी आहे। यासोबत मोठमोठ्या प्रकल्पातही बांबूसाठी मागणी वाढत आहे। काही तज्ज्ञांच्या मते राज्यातील जवळजवळ 40,000 शेतकरी दरवर्षी बांबूचा जोडधंदा सुरू करत आहेत। एनसीडेक्सने तिळाचे वायदे सुरू करण्याचं जाहीर केलंय। तिळाचे ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे वायदे सुरू करण्यात येणार आहेत। या वायद्यांमध्ये ऑगस्ट 26 पासून उलाढाल सुरू होईल असं एनसीडेक्सने एका पत्रकात म्हटलंय। उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, राजस्थान, गुजरात आणि पश्चिम बंगाल ही मुख्य राज्य आहेत। महाराष्ट्रात तिळाचं पीक खरीप आणि रब्बी या दोन हंगामामध्ये घेतलं जातं। यासोबतच बाजरी आणि कापसाच्या जोडीने तिळाचा पेरा केला जातो। काल राज्यातील विविध बाजारपेठेत डाळिंबाची मोठ्या प्रमाणात आवक झाली आहे। नाशिक, सोलापूर, राहता आणि नागपूर या शहरातून डाळिंबांची आवक झाली आहे। राहता बाजारपेठेत इतर शहरांच्या तुलनेत डाळिंबाची सर्वाधिक आवक आठवडाभर चालू आहे। कालच्या आवकीला सरासरी 4,500 रुपये इतका भाव मिळालेला असून गेल्या काही दिवसांपासून तुलनेत भाव वधारलेले आहेत। नागपूर बाजारपेठेत डाळिंबाला काल 5,000 रुपये इतका भाव मिळाला आहे। सांगलीमधील डाळिंबाच्या पिकावर अतिवृष्टीमुळे कीड पडलेली असल्यामुळे तिथून आवक कमी झाली आहे। राज्यातील हरभरा डाळीचे भाव घसरलेले आहेत। एनसीडेक्सवरील माहितीनुसार हरभरा डाळीचे भाव 2% घसरले असून सध्या 4,250 रुपयांवर आले। गेल्या 4 दिवसात हरभरा डाळीला चांगला दर मिळाला आहे। गेल्या गुरुवारपासून म्हणजेच 6 ऑगस्ट पासून हरभरा डाळीचे दर 60 रुपयांनी वधारले होते। हॉटेल आणि इतर खाद्यपदार्थ विक्रेत्यांचे व्यवसाय सुरू होण्याची अपेक्षा असल्यामुळे भाव वाढलेले असण्याची शक्यता आहे। आता पाहूयात वायदे बाजार अपडेट। सोयाबीनच्या ऑगस्ट महिन्यातील वायद्यात 10 रुपयांची घट झाली आहे। ऑगस्ट मधील वायद्याचा भाव 3,732 इतका आहे, तर सप्टेंबरचा वायदा स्थिर असून भाव 3,730 इतका आहे। ऑक्टोबर महिन्यात 2 ने वाढ झाली आहे, तर भाव 3,708 इतका आहे। सोयाबीनच्या इंदोर मार्केटमधील बाजारभावात 0.82% वाढ झाली असून हजर बाजारातील भाव 3,827 इतका आहे। हळदीच्या ऑगस्ट महिन्यातील वायद्यात 8 रुपयांची घट झाली आहे। वायद्यांचा भाव 5,760 इतका आहे। सप्टेंबर महिन्यातील वायद्यात 22 रुपयांची घट झाली असून वायद्यांचा सप्टेंबरमधील भाव 5,834 इतका आहे। हळदीच्या निजामाबाद हजर बाजारातील वायद्यांचा भाव 5,603 असून यात 0.9% घट झाली। हरभऱ्याचे ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचे वायदे अनुक्रमे 4,300 आणि 4,313 रुपयांवर गेलेत। यात 52 आणि 49 रुपयांची वाढ झाली आहे। दिल्लीमधील हरभऱ्याच्या हजर बाजारातील भाव क्विंटल मागे 4,313 रुपयांवर पोहोचले आहेत। यात 0.32% वाढ झाली आहे। आता पाहूयात बाजार भाव अपडेट। कांद्याला लासलगाव मार्केटमध्ये 400 ते 1,164 इतका दर मिळालाय, तर उमराणे मार्केटमध्ये 351 ते 1,156 इतका दर मिळालाय। टोमॅटोला पुणे मार्केटमध्ये 500 ते 1,500 इतका दर मिळालाय, तर औरंगाबाद मार्केटमध्ये 1,000 ते 2,200 इतका दर मिळालाय। कापसाला यावल मार्केटमध्ये 4,125 ते 5,050 इतका दर मिळालाय। सोयाबीनला अकोट मार्केटमध्ये 3,100 ते 3,465 इतका दर मिळालाय, तर अकोला मार्केटमध्ये 3,100 ते 3,600 इतका दर मिळालाय। तुरीला कारंजा मार्केटमध्ये 5,500 ते 5,790 इतका दर मिळालाय, तर अकोट मार्केटमध्ये 5,745 ते 5,700 इतका दर मिळालाय। मक्याला सांगली मिरज मार्केटमध्ये 1,400 ते 1,430 इतका दर मिळालाय, तर मलकापूर मार्केटमध्ये 1,000 ते 1,215 इतका दर मिळालाय। हळदीला भोकर मार्केटमध्ये 4,100 ते 5,100 इतका दर मिळालाय।
मार्केट बुलेटिन मध्ये आज इथेच थांबूया. अधिक अपडेट्स साठी अग्रवालच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा.